शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे ने कहा कि भाजपा का सही हिंदुत्व गोमुत्रधारी है मगर हमारा हिंदुत्व सर्व है केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने हमें नकली सेना कहा है मगर जो हमें नकली कह रहे हैं, वे बेअक्र है वे बे शिवाजी की प्रतिमा के अनावरण के मौके पर बोल रहे थे मालवन में धराशायी हुई शिवाजी की प्रतिमा को देखकर उद्धव ने मुख्यमंत्री एक शिंदे को आड़े हाथ लिया नाम ना लेते हुए अजीत पवार पर भी निशाना साधा फसलों पर जिस तरह बीमारी आती है ठीक उसी तरह भाजपा के पौधे में दाढ़ी वाला डिंकिया रोग और गुलाबी इल्ली लग गई है मोदी शाह को महाराष्ट्र हथियारा है इसलिए वे मेरी और शरद पवार की आलोचना कर रहे हैं मुंबई में धारावी विमानतल अदानी को त्यागया है इधर चंद्रपुर की स्कूलें भी दे रहे है मैं जब मुख्यमंत्री था तब एक भी उद्योग गुजरात में नहीं गया उन्होंने आश्वासन दिया कि यदि उनकी सरकार आती है तो एक भी उद्योग गुजरात में नहीं जाने देंगे मेरे कार्यकाल में कर्ज माफी की गई है डालकर कार्यक्रम नहीं दिए दिल्ली में बैठने की वजह से वे लोग समझते हैं कि वे जो बोलेंगे वैसा ही सारा देश सुनेगा हम सभी जीवित मनुष्य हैं। हमने तुम्हारा साथ दिया पर तुमने हमारी पीठ पर वार किया और तभी से मेरे बाघ बाहर न के हिंदुत्व माला मान्य नहीं है भाजपा जो हिंदुत्व है हिंदुत्व नहीं मतदार संघ असला तरी नागपुर है नागपुर में संघा मुख्यालय या इकडन्या नागपूर मधनाच मी संघाच्या मोहनजींना विचारू इच्छितो की मोहनजी आम्ही तुम्हाला हवेत तिनो का भाग सोडा पण ज्या पद्धतीने आज भाजपा त्यांचं हिंदुत्व म्हणून थैथयाट करतायत ते हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का सगळे जे आयात करतायत भ्रष्टाचारी घेत आहेत गुंड घेत आहेत कुंड घेत आहेत ही तुमची भाजपाची संकल्पना आहे ही तुमची हिंदुत्वाची संकल्पना एकदा सांगून टाका मोकला बरं मग आदानी म्हणजे काय राष्ट्र सांगतायत की काय की सगळे जयदेव जय देवा जय आदानी बाबा अशी आरती म्हणणार की काय सगळे हे बाकीची माणसं काय मेलेत वन नेशन वन इलेक्शन मी म्हणेन तसं नाहीये यांचं वन नेशन वन कॉन्ट्रॅक्टर ही या मोदींची धारणा आहे की एकच कॉन्ट्रॅक्टर असला पाहिजे तो म्हणजे माझा बाब्या हा अदानी आमच्यावरती जेव्हा तुम्ही घराणेशाहीची टीका करतात काही जण इथली उठवण बोल म्हणतात की काही ना त्यांचं फक्त कुटुंबच सांभाळायचं असतं होय कुटुंब कुटुंब वत्सल मी आहेच माझे सगळे कुटुंब वत्सल आणि हेच माझं कुटुंब आहे जेव्हा करोना आला होता जेव्हा हे भाजपवाले बोमलात फिरत होते अगदी कोशारी सुद्धा मंदिरं उघडा मशिदी उघडा सगळी चर्चेस उघडा तेव्हा मी सांगितलं की नाही सगळेजण हे करोनाग्रस्त होऊ शकतात त्याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण वाढू शकतं कृपा करा आणि ही प्रार्थना स्थळं आता उघडायला देऊ नका मी उघडणार नाही मला अभिमान वाटतो ते किती बोंबरले तरी माझ्या महाराष्ट्राच्या जनतेने माझा कुटुंब प्रमुख म्हणून जे जे मी बोललो ते तुम्ही मानलत म्हणून आणि म्हणून तिकडे जसं योगी आणि त्यांच्या राज्यात घडलं तसं माझ्या महाराष्ट्रामध्ये घडलं नाही कॅमेरा पर्सन राजकुमार साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट